डॉक्टर स्वप्ना पाटकर यांचं संजय राऊत यांच्या विरोधात ईडीला पत्र. डॉक्टर स्वप्ना पाटकर यांनी गेली 2 ते 3 वर्ष राज्याच्या विविध पोलीस प्रशासन आणि तपास अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. उबाटाचे संजय राऊत यांनी त्यांना कशी शिवीगाळ केली ती सर्वांनी पाहिली आहे. मीडियावर राऊत थुंकले देखील. महिलांची सुरक्षा मानसन्मान करण्याचं हे नाटक सर्व करत असतात. उद्धव ठाकरे यावर काहीच बोलत नाहीत. गावगुंड मावाल्यांसारखेही भाषा वापरतात. काही लोक संजय राऊत यांना प्रोटेक्ट करतायत का असा संशय आहे. एखाद्या महिलेला भीती वाटते की त्यांच्यावर बलात्कार होईल, त्यांची हत्या होईल. पाटकर यांनी ईडीला पत्र लिहिलंय, महिलेसोबत राहणं आमची जबाबदारी आहे, सरकार त्यांच्या पाठीशी आहे. मुख्यमंत्र्यांसोबत मी याविषयी बोलली आहे. मुंबई पोलीस कमिशनर यांची मी भेट देखील घेणार आहे. तथाकथित नेते संजय राऊत यांना का आजपर्यंत कोणी बोलावलं नाही? त्यांना धमकी येणं हे गंभीर आहे, यावर आळा बसला पाहिजे. उद्धव ठाकरे हे राजकारण करतात, महिलांच्या अन्याय अत्याचारासंदर्भात सिलेक्टिव्ह बोलणं आहे हे. भूमिका घ्यायची तर सर्वच महिलांबाबत घ्यावी, सिलेक्टिव्ह होऊ नका. तुमची भूमिका समोरची महिला का आहे हे पाहून ठरवायची आहे का? तोंडाला चिकटपट्टी लावली आहे. संजय राऊत हा जो मुखवटा घेऊन फिरतायत, बाळासाहेब ठाकरे महिलांना अत्यंत आदराने वागवत होते. नवीन काय घडलंय पाटकर यांच्याबाबत? जे कोणी आरोपी असेल त्यांना शासन झालं पाहिजे. आज तुम्ही पाटकरांना भेटायला आले, काय कारण मुख्य आणि तुमची भूमिका काय असते? स्वप्ना पाटकर, डॉक्टर स्वप्ना पाटकर ह्या गेले 2-3 वर्ष खास करून ज्या राज्याच्या विविध पोलीस प्रशासन असेल आणि संबंधित काही तपास अधिकारी आहेत यांच्याकडे सतत पाठपुरावा करतात आहे. उबाटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत हे यांनी त्यांना कशाप्रकारे शिवीगाळ केली ते तर आपण सगळीकडे मीडियावर पाहिलेलंच आहे आणि ते ऐकलंसुद्धा आहे. त्यांचे जे काय आरवाच्य भाषा आहे ती आपण ऐकली आहे, पाहिली आहे. आणि त्यानंतर इवन मीडियावर थुंकण्याचे प्रकार देखील त्यांनी केलेले आहेत. आणि हे एवढं सगळं झाल्यानंतर हे महिलांची सुरक्षा, महिलांचा मान सन्मान आणि महिलांच्या विषयी चिंता करण्याचं नाटक हे सगळे करत असतात. आणि उबाटा गटाचे त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेजी हे काहीच बोलत नाही यावर. आणि हे सगळं उभ्या महाराष्ट्राने आपण पाहिलं आहे की हा ढोंगीपणा आणि हे जी एक मस्तवाल भाषा एखाद्या गावगुंडासारखी, एखाद्या मवाल्यासारखी ही भाषा वापरणं, आणि आपण सगळ्यांनी ते उद्गार ऐकलेले आहेत फोनवर, ते काय बोलले आहेत स्वप्ना पाटकरबरोबर. स्वप्ना पाटकर या वेळोवेळी पोलिसांकडे तक्रार करतायत, एफ आय आर झाल्याचं देखील समजतं आहे. परंतु काही लोक त्यांच्या बाजूनी आहेत की काय, किंवा काही लोक त्यांना प्रोटेक्ट करतायत की काय, म्हणजे हा विषय खूपच गंभीर आहे. आणि इतकं गंभीर परिस्थिती असताना एखादी महिला आज तिला भीती वाटते की कदाचित तिच्यावर बलात्कार होईल किंवा कदाचित तिला जीवे मारण्यात येईल, इथपर्यंत परिस्थिती ही पोचली आहे. आणि हे स्वतः मी सांगत नाही आहे, त्या स्वतः त्यांनी आज ईडीला पत्र लिहिलेलं आहे आणि त्या हे सगळं पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. हे सगळी त्यांच्या तोंडची वाक्य आहे, जे काही ते पत्रामध्ये लिहिलं आहे तुम्ही सगळ्यांनी वाचलं आहे. आणि असं असताना एखाद्या महिलेच्या मागे उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे. शिवसेना पक्षाची एक माजी आमदार, सचिव आणि प्रवक्ता म्हणून मला त्यांच्या पाठीशी उभं राहणं, पूर्ण महिला आघाडी त्यांच्या पाठीशी आहे, सरकार त्याच्या पाठीशी, मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी या संबंधी बोलणार आहे, बोललेले पण आहे पूर्वी. आणि नंतर मुंबईचे पोलीस कमिशनर यांची देखील मी भेट घेणार आहे, यांना देखील मी बोलणार आहे. आणि त्यांना आम्ही निवेदन देऊ स्वप्ना पाटकर यांच्या वतीने की हा सगळा प्रकार नेमका काय आहे, याच्यावर आजपर्यंत तथाकथित नेते संजय राऊत यांना का कोणी आजपर्यंत बोलवलं नाही, काय आहे हे सगळ्यांना कळलं पाहिजे. आणि एखाद्या व्यक्तीकडून असे धमकीवजा फोन येणं, हे सगळं येणं हे अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राशी. आणि हे ग्रस्त
रोज सकाळी उठून चॅनलवर तुमच्यासमोर येतात, बरळतात, शिवीगाळ करतात, थुंकण्याचे प्रकार करतात, आणि तरी पण समाजात नेते म्हणून मिरवत आहेत. त्यामुळे हा प्रकार जो आहे हा नक्की याच्यावर आळा बसला पाहिजे. त्या महिलेचा जीव हा सर्वांसाठी, एक ती महाराष्ट्रातली आमची भगिनी आहे, मग ती कोणी असो, या स्वप्ना पाटकर उच्च शिक्षित आहेत, डॉक्टरेट आहेत, आणि अशा प्रकारचं त्यांच्याबद्दल होत असेल तर निश्चितच ही गंभीर परिस्थिती आहे. याबद्दल आजपर्यंत माननीय उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री आहेत ते काहीच बोललेले नाही आहेत, परंतु इतर वेळा कुठेही काही झालं ते सोयीस्करप्रमाणे बाजू घेत असतात. आम्हाला त्याच्यात राजकारण कधीच करायचं नव्हतं, ते राजकारण करतात महिलांच्या अन्याय अत्याचाराविरोधात. आज आम्हाला कुठलाही विषय घ्यायचा नाही आहे, परंतु हे ज्याला म्हणतात ना सिलेक्टिव्ह बोलणं, जर का महिलांच्याबद्दल भूमिका घ्यायची असेल तर ती सगळ्यांबद्दल असावी. सगळ्याच महिला या सन्माननीय आहे, आदरणीय आहे, आणि त्यांची काळजी घेणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. एखादी महिला त्रासात असेल, दुःखात असेल, तर मग याच स्वप्ना पाटकरना कधी बोलवलं का त्यांनी, माननीय उद्धवजी ठाकरे यांनी? पण तो तसं केलं नाही. ही मवालीपणाची भाषा, ही गावगुंडाची भाषा, शिवीगाळ, आणि नंतर तुम्ही सुसंस्कृत मुखवटा घेऊन तुम्ही समाजात फिरता, हे निंदनीय आहे, हे अशोभनीय आहे, आणि हे प्रकार हा महाराष्ट्र पाहतो आहे. त्यामुळे सिलेक्टिव्ह होऊ नका. जर का तुम्हाला महिलांच्या मान सन्मानाविषयी कळवळा असेल तर तो सर्वांसाठी असू द्या. एकाच एखादी व्यक्ती तुमच्या विरोधात आहे म्हणून तुम्ही बोलायचं नाही. एखादी व्यक्ती तुमच्या पक्षातली नाही आहे किंवा अन्य कुठल्या पक्षातली आहे, म्हणजे ठरवायचं तुमची भूमिका, समोरची महिला कोण आहे ते बघून तुम्ही ठरवणार का? ती आपल्याच पक्षातली आहे तर गप्प राहायचं, तोंडाला चिकटपट्टी लावायची. आणि जर का तुम्हाला जेव्हा वाटेल बोलायला पाहिजे तेव्हा तुम्ही बोलणार. त्यामुळे हे सगळे प्रकार महाराष्ट्रातली जनता पाहतीये की हा प्रकार काय आहे. त्यामुळे संजय राऊत हे जे हा जो मुखवटा घेऊन फिरतायत, पण ही अशी भाषा एखाद्या गावगुंडाच्या तोंडात शोभेल अशी भाषा, एक आज तुम्ही जेलमध्ये जाऊन आलात, तुमच्यावर केस झाली आहे, बेलवर तुम्ही बाहेर आहात, विसरू नका. आणि हे प्रकार हे महाराष्ट्र पाहतोय, विसरू नका. आंदोलनं करता येतात, आम्हाला पण करता येतात, परंतु आम्ही, आमचे मुख्यमंत्री आणि मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे हे सांगतात की पॉझिटिव्ह राजकारण करा, लोकांची मदत करा. वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे महिलांना अत्यंत आदराने वागवत होते आणि त्याचप्रमाणे हे सगळं चालू आहे. त्यामुळे हा सगळा प्रकार काय आहे, स्वप्ना पाटकरांची पूर्वी पण भेट झाली होती, परंतु आत्ता नवीन काय घडलं आहे, त्यांना कोणी धमकी दिली आहे का, त्यांना कशा प्रकारच्या धमक्या आलेल्या आहेत, हे सगळं आता खूप डोक्यावरून पाणी गेलं आहे. आता आम्ही मुंबईचे पोलीस कमिशनर यांना देखील लवकरात लवकर भेटू. मुख्यमंत्र्यांशी पण स्वप्ना पाटकर या भेटतील, त्यांच्याशी बोलतील, आणि हे हा सगळ्या विषयाचा कुठे ना कुठे याचा छडा लागला पाहिजे. जो कोण आरोपी असेल, जे कोण त्रास देत असतील, मग संजय राऊत असतील किंवा त्यांच्या वतीने अजून कोण असेल, तर हे या महाराष्ट्रात चालणार नाही हे आम्ही सांगायला आज आलेलो आहे. स्वप्ना पाटकर यांचं स्टेटमेंट चालू आहे, त्याला कदाचित वेळ लागेल, परंतु त्या तत्पूर्वी तुमच्याशी हे सगळं बोलणं माझं गरजेचं होतं. हिंदी में जाना चाहिए जिस तरीके से स्वप्ना पाटकर को उन्होंने लेटर लिखा है, उनको जान को खतरा है, और स्वप्ना पाटकर इन्होंने कहा है कि उनकी जान को खतरा है और उनको अलग अलग धमकियाँ भी आ रही है और वो भयभीत है, वो डरी हुई है. उबाठा पार्टी के संजय राउत, उनके बारे में उन्होंने पहले भी बहुत बार शिकायतें की है और इन शिकायतों का कोई ठोस निष्पन्न नहीं हुआ है और ये सब उन्होंने आज ईडी को पत्र लिखा है.
नाही ते वादग्रस्त वक्तव्य त्यांच्या डोकं ठिकाणावर आहे की नाही मला माहिती नाही, परंतु खरं ते रोज उठून जे काय बोलतात जे काय बरळतात त्याला बोलणं म्हणूच शकत नाही, त्याला एका प्रवक्त्याची भाषा म्हणताच येत नाही, आणि त्यांचे नेते सुसंस्कृत आहेत असं आपण म्हणतो, परंतु मग हे सगळं जे काय चाललं आहे महिलांना शिबिगाळ करणं, धमकावणं, मीडियाच्या बूमवर थुंकणं, हे सगळं उभा महाराष्ट्र आज पाहतो आहे, परंतु त्यांचे नेते मात्र गप्प आहेत का ते समजत नाही. अजून एक प्रश्न, राज्यपाल नियुक्ती आमदारांचं सूत्र माहिती ठरलेलं तर साधारणपणे नियुक्ती जी आहे त्या लवकरच्या काळात होतील असं वाटतं? नाही, याच्याबद्दल माझ्याकडे काही माहिती अधिकृतपणे उपलब्ध नाही आहे, त्यामुळे मी याच्यावर भाष्य नाही करू शकत. थोडे भाई हटा ना, भाई बूम क्रॉस करा. मी